वीस ते बावीस जानेवारीच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल हे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठे करत आहेत आणि यावरती आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक घाव दोन तुकडे करून टाका, मात्र हा भुलाभाईचा खेळ थांबवला पाहिजे, ही प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलेली आहे। हे बघा, मंत्रिमंडळ विस्तार व्हावा असं सर्वांचीच इच्छा आहे, सर्वांचं ते मागणी सुद्धा आहे, यासाठी की कामाचा स्पीड वाढते। आणि मी याबद्दल सीएम साहेबांना पण डिप्टी सीएम साहेबांनाही बोललो, त्यांनी त्यांच्या ज्या टेक्निकल अडचणी त्या सांगितल्या नाही। ती टेक्निकल अडचणी त्याच्या जर आता मला वाटतं या 15 तारखेपर्यंत संपतील असा एक माझा अंदाज आहे। 20-22 च्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, कारण अनेक राज्यमंत्रीपदं असतील, कॅबिनेट मंत्रीपदं असे भरायचे बाकी आहे, म्हणून 20 लोकांवर हे मंत्रिमंडळ चालणार नाही, तर ते वाढ करावीच लागणार आहे। त्यांचं म्हणणं बरोबर आहे का, जे काय असेल ते स्पष्ट करा, एक घाव दोन तुकडे करून टाका, नाही होत असाल तरी आम्ही सरकारसोबत राहू, इमानदारीनं राहू, आम्ही त्याच्यात दूर जाणार नाही। कारण प्रश्न विकासाचा आहे, मतदारसंघातली कामं असेल, राज्यातली काही कामं असेल, ते घेऊन आपण समोर गेलो पाहिजे, आणि होत असेल तर ते लवकर करावं, एवढं आमचं मत आहे। कारण आमदारामध्ये ते कुजबूज वाढलेली आहे।